कोरोनाला प्रतिबंध करणारी लस भारतात उपलब्ध झाली आहे शासकीय दवाखान्यात काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येते आता खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाते कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात शासकीय दवाखान्यातील डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स यांना लस देण्यात येते आता खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोना लस देण्याचं काम सुरू झालंय कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा शुभारंभ एक फेब्रुवारीपासून करण्यात आला लसीकरणाचं उद्घाटन डॉ उल्हास दामले डॉक्टर उमेश जोशी डॉक्टर अजित कुलकर्णी डॉक्टर दीपक सहस्त्रबुद्धे डॉक्टर संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झालं एस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीच लस घेतल्यानं लोकांच्या मनातील गैरसमज दूर होतील आपल्या देशात बनवलेली लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं डॉक्टर उल्हास दामले यांनी सांगितलं